नाशिक शहरामध्ये महापालिकेतले 34 शिवसेना नगरसेवकांनी बंडखोरी केलेली आहे. या ठिकाणी भाजपच्या सीमा हिरे या रिंगणात उतरलेल्या आहेत, मात्र त्यांच्या विरोधात सेनेनं उघड बंड केले. त्या स्वतः सीमा हिरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सीमाताई, थेट बंडखोरी केलेली आहे शिवसेनेच्या 34 नगरसेवकांनी तुमच्या विरोधात, या सगळ्याचा फटका बसू शकतो काय? एकंदरीत आता तुम्ही या सगळ्याला कसं तोंड देणार आहात? वरच्या पातळीवर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांची महायुती झालेली आपल्याला बघायला मिळाली. ही महायुती झालेली असून सुद्धा, म्हणजे वरिष्ठ नेत्यांचा आदेश असून सुद्धा, जर शिवसैनिक अशा पद्धतीने वागत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे युतीचे शिल्पकार होते, नेहमी त्यांनी वर्षानुवर्ष युती धर्म पाळला. परंतु आता जर हे शिवसैनिक असं करत असतील तर ते कुठेतरी मला चुकीचं उत्तर आहे आणि युती धर्म पाळावा. तुमच्या श्रेष्ठींकडे या संदर्भात तक्रार करणार आहात का? तक्रार केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम केलं आणि सगळ्यात जास्त लीड या मतदारसंघातून दिलेला आहे. सीमाताई, तुम्ही स्वतः या सगळ्या संदर्भात जी बंडखोरी शिवसेनेकडून होतीये, तुम्हाला मदत केली जात नाही, या संदर्भात तुम्ही उद्धव ठाकरेंशी बोलणार आहात? त्यांचे जी संपर्क आम्ही केला ते बोलले आहेत. आम्ही 2 दिवस आमच्याकडे आम्हाला द्या आणि काहीतरी करतो. बरं, पत्रकार परिषद काही वेळापूर्वी झाली शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांची. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा बालेकिल्ला आहे आणि सीमा हिरेना इथून उमेदवारी दिली गेली आहे, या सगळ्यामुळे आता ही परिस्थिती आज ओढवलेली आहे. कसं तुम्ही तोंड देणार आहात या सगळ्याला आणि कशा पद्धतीने आता तुमची तयारी असेल? हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी देखील भारतीय जनता पार्टीचे राहुल आहेत या मतदारसंघात उमेदवारी केली होती. त्यानंतर मी स्वतः मागच्या टर्मला होते. यावेळेस देखील भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. निश्चित, धन्यवाद सीमाताई आमच्याशी बोललात त्याबद्दल. स्वतः सीमा हिरे या आपल्या सोबत होत्या आणि या संदर्भात आपण श्रेष्ठींकडे तक्रार केली असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र यानंतर आता खरं तर शिवसेनेच्या या 34 नगरसेवकांच्या बंडखोरीनंतर नाशिकमधलं चित्र फार वेगळं दिसण्याची शक्यता आहे.